तुमचं क्रेजी फूड इन इलम या चॅनलमध्ये. आत्ता आम्ही चाललो आहे, थोडं शॉपिंग करायचं आहे, काही घरातलं थोडंफार सामान घ्यायचं आहे. तर विधू आणि मी निघालेलो आहे, विधू इकडे बसलेली आहे. तुम्हाला मी तिकडचं थोडं दाखवते, तर चला तर मग आपण तिकडे जाऊन भेटूया. जस्ट आम्ही इथे आलेलो आहे आणि बॅग आपण जी घरून आणलेली आहे ती अशी बाहेरच ठेवावी लागते आणि ते लोक टोकन देतात ते घ्यावं लागतं. त्यानंतर आम्ही आता असं आतमध्ये आलेलो आहे आणि हा जो सेक्शन आहे तो लहान मुलांचे कप आणि असतात ना मग वगैरे त्याचा सेक्शन आहे. तर मी तिथेच आलेली आहे आता आणि विधूला पण एक कप घ्यायचा आहे. आणि हे बघू शकता तुम्ही लहान मुलांचे मग कप अट्रॅक्टिव्ह किती आहेत. आणि विधू हात लावत होती तर तिला मी थोडं लांबच ठेवलं आहे. लहान मुलांना अशा सगळ्या वस्तूपासून लांब ठेवलेलंच बरं. काही जरी त्यांना काही असतं ना की त्यांना खूप मजा वाटते हे सगळं बघायला, पण हे सगळं काचेचं आहे आणि चुकून जरी तिचा हात लागेल कशाला तर हे सगळं तुटू शकतं. तर त्यामुळे तिला मी बोलली तू फक्त व्लॉग शूट कर. तर ती तुम्हाला सगळं असं डिटेलमध्ये दाखवते आहे. त्यानंतर मला इथे विधू बोलते आहे मम्मा तू तुझी शॉपिंग कर, मी सगळं हे दाखवते. तर मग मी माझी शॉपिंग करायला लागली आणि ती तुम्हाला सगळं हे दाखवते आहे. फ्रेंड्स हे बघा, हे जे केळीच्या पानाच्या शेपचे जे ताट आहे ते मी बघते आहे इथे. खूप छान आहे आणि देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी खूप छान आहे. तर मला हे हवंच होतं तर मी हे घेते आहे. आणि खूप सारी व्हरायटी आहे इथे बघा, जे काही हवं असेल ते सगळं काही भेटतं ह्या मॉलमध्ये. आणि व्हिडिओ शूटिंग विधू करते आहे, एक एक वस्तू ती तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते आहे. आणि थोडंसं शॉपिंग करून झाल्यानंतर इथे आता विधूला भूक लागलेली आहे म्हणून मी तिला एका हॉटेलमध्ये घेऊन आली आहे. ती आता इथे मेदूवडा आणि इडली खाते आहे. हॉटेलमध्ये काहीच गर्दी नाही आहे, तुम्ही बघू शकता. चला आता घरी जाऊन घेतूया आपण. ही आहे ऑफिसची बॅग मिस्टरांची आणि त्यामधून बघा
काय काय आणलेलं आहे, कांदे आणलेले आहेत, इथे मका आहे, हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत, त्यानंतर हे मेथी आणलेली आहे आणि काकडी आहे आपली, त्यानंतर हे शेवग्याच्या शेंगा आहेत, इकडे शिमला मिरची आणलेली आहे आणि त्यानंतर लिंबू आणलेले आहेत, हे आहे गवार आणलेली आहे, त्यानंतर वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि इकडे फ्लावर तर दोन दोन आणलेले आहेत. ॲक्च्युली त्यांच्या ऑफिसच्या इकडे बाजूलाच भाजी मार्केट आहे, तर त्यांनी येताना हे एवढं सगळ्या भाजीपाला घेऊन आलेले आहेत. इथे हे 1 लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं आणि ते खराब झालेलं आहे, तर मी आता त्याचं पनीर बनवते. त्यासाठी मी इथे 1/2 लिंबूचा ज्यूस काढून घेतलेला आहे, तो मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर ना आपल्याला छान हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबूचा रस जो आहे पूर्ण असा त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. असं 1 मिनिट तरी आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. ऑलरेडी दूध खराब झाल्यानंतर ते असं फुटायला चालू होतं, पण थोडंसं लिंबूचा रस टाकल्यामुळे काय होतं ते सॉफ्ट पण होतं आणि लवकर त्याचा असा गोळा बनून येतो. तर बघू शकता इथे बऱ्यापैकी आता त्याचं पाणी सेपरेट झालेलं आहे आणि पनीर सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता पाणी क्लिअर दिसतं आहे म्हणजे आपलं आता हे रेडी झालेलं आहे. त्यानंतर मी इथे एक असं टोप घेतलेलं आहे, त्यावर एक अशी चाळण ठेवून घेते आणि त्यावर एक आपला सफेद कॉटनचा कपडा ठेवून घ्यायचा आहे जो मी इथे ठेवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपलं जे पनीर आहे ते ह्याच्यावर आपण असं ओतून घेऊया. तर चाळणीतून कसं ते खाली पूर्ण त्या टोपामध्ये पाणी पडतं आणि आपलं पनीर फक्त असं वर राहतं. तर इथे मी सगळं ओतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून काही अजून पाणी वगैरे राहिलेलं असेल तर ते पूर्ण असं त्याच्यातून निघून जाईल. आणि त्यानंतर हे असं करून घ्यायचं आहे, पनीरचा जो कापड आहे तो असा त्याचा आपल्याला अशी पोटली करायची आहे पोटलीसारखं, आणि असं प्रेस करून त्याच्यातलं सगळं असं पाणी अजून काही असेल ते असं प्रेस करून करून काढून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं काहीच पाणी त्या पनीरमध्ये राहत नाही आणि पनीर आपलं खूप छान आणि सॉफ्ट असं होतं. तर असं त्याला थोडं राऊंड फिरून फिरून त्याला त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. इथे मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. तुम्ही हे असंच कुठेतरी असं लटकवून ठेवू शकता गाठ मारून याची, किंवा मग हे ह्याच्यावर तुम्ही असं काहीतरी जड वस्तू ठेवायची, जेणेकरून अजून काही पाणी राहिलं असेल ह्याच्यामधलं तर ते सगळं निचरून जाईल. तर मी हे आता बनवून घेते आहे. मी अशी ही गाठ मारून घेतलेली आहे. आता मी ह्याच्यावर एक जड वस्तू ठेवते आणि 3 ते 4 तासासाठी असंच ठेवून देते. आपले 4-5 तास झालेले आहेत, आपलं पनीर पण छान सेट झालेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे त्याचे छोटे छोटे पीसेस बनवून घेते, कारण मी आता संध्याकाळच्या जेवणासाठी ह्याची भाजी बनवणार आहे. आपलं पनीर इझिली कट होतं आहे, म्हणजे आपलं पनीर छान बनलेलं आहे, सॉफ्ट असं झालेलं आहे. तर ह्याचे मी छोटे छोटे असे पीसेस करून घेते. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आपलं जर कधी दूध खराब झालं तर त्यामध्ये 1/2 लिंबूचा ज्यूस टाकायचा आणि असं पनीर बनवून घ्यायचं. 4-5 तासांमध्ये छान असं सेट होतं. मी तुम्हाला त्याचा सॉफ्टनेस पण दाखवते. इथे बघा आपलं पनीर किती सॉफ्ट झालेलं आहे. सेम बाजारातून आणतो आपण तसंच सेम होतं. आणि इथे मी आपल्या होममेड पनीर जे आहे त्याची भाजी पण बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान दिसते आहे. इथे मी टोमॅटो आणि कांद्याच्या पेस्टमध्ये ही भाजी बनवलेली आहे. त्यामध्ये मी फ्लॉवर, हिरवे मटार पण ॲड केलेले आहेत आणि आपला हा पनीर पण एकदम सॉफ्ट झालेला आहे.
आणि एकदम छान अशी भाजी दिसते आहे, बघू शकता। तुम्हाला ही माझी होममेड पनीरची भाजी कशी वाटली मला नक्की सांगा। आणि जर हा व्लॉग माझा आवडला असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा।